सांगतोय की सकाळी उठलो तरी सोबतच आहे. आटोतून पोलीस स्टेशनला ड्युटीला गेलो तिथेही सोबतच आहे. तिथून घरी आलो परत तरी सोबतच आहे. आता मला असं वेळ शोधून काढावं लागेल की ज्यावेळी सोबत नसते. नको म्हणजे जाणार नाही का तू? नाही जायचं अजिबात जायचं नाही. आपल्या परंपरेनुसार ए पार्ले कोणी आणलं का काही फ्रेंड सर्कल? पार्ले वगैरे काय आणलं का? आणाय पाहिजे का एखादं चॉकलेट? बेडवरचे कपडे सुद्धा त्या पोरीजनी काढलेले ठेवले नाही उचलून इथंच होतात. उचलायचे तर कमीत कमी तिचा युनिफॉर्म. काहीच नाही, मी ठेवते ना त्याच्यासाठीच आहे. आज तारीख किती हो? 7 जुलै. मग काय? काय विशेष नाही का? काय विशेष? काय विशेष? 7 7. कायम 7 7 तारीख जातो आहे ना. 7 7 वाजून आहे तुला. असं 7 7 कायम असे सोबत राहा. तू मला सांगते उठल्यापासून ते दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठेपर्यंत सोबत अजून का 7 7 करायचे? आता का स्वप्न ते किती आहे आता? नाही नाही कुठं ती, नाही कुठं ती स्वप्नात का दुसऱ्याला ते नाही म्हणत आहे. म्हणजे मी तेच सांगतोय की सकाळी उठलो तरी सोबतच आहे. आटोतून पोलीस स्टेशनला ड्युटीला गेलो तिथेही सोबतच आहे. तिथून घरी आलो परत तरी सोबतच आहे. आता मला असं वेळ शोधून काढावं लागेल की ज्यावेळी सोबत नसते. आणि अजून तुला असं होतं की 7 7 म्हणजे आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय 7 7 व्हायचं अजून? तर ज्यांनी सोबत असत नाही त्यांनी म्हणावं की कायम आपण असे सोबत राहू म्हणून. आपण काय म्हणायचं त्याच्यामध्ये? ज्या गोष्टी आपल्या बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. ज्यांना भेटते ना तर त्याला आपलू काहीच नसते कशाची. तुम्हाला आनंद नाही का त्याचा? आणि मग मी तुला सांगायला आगळी की आपण ह्या गोष्टी न म्हणताही आपण आहेत, त्या आपल्याला म्हणायची गरज नाही. म्हणायची गरज नाही पण काहीतरी ते तुम्ही तुम्हाला व्यक्त करता. तुम्ही करता का नाही? मग प्रेम पण तसं व्यक्त केलं पाहिजे. काय आनंदाची गोष्ट आहे बरं? सकाळी उठल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापर्यंत तू सोबतच असते बरं? आनंदाची गोष्ट आहे. आता आनंदाने म्हणायचं प्रेमाने म्हणायचं तरी पण जाऊ द्या ना. तुम्ही माहितीये का उगा असं बळजबरी म्हणून म्हणजे डे वगैरे ते कशासाठी असते? तर बघ असली तर प्रेमाने असो कि बळजबरीने असो जे आहे ते आहे कळलं. पण असं कुठं असते का? मग मी अगोदरच म्हणले होते ना तुम्हाला आज साधी 7 7 आहे. मग तेव्हाच म्हणले असे वा 7 7 मजा येते तुला चिडवायला. काय मजा येते असं तर बोलून बोलून मला माहितीये का येणं केलंय पाहिजे सुद्धा माहितीये काय अस्मिता आपल्या जीवनामध्ये नेहमी सारखं बोलत असतो काय तर त्या गोडाची आपल्याला काही अशी हे वाटत नाही अपूर्व आहे तुमची. त्याच्यामुळे जेवणामध्ये गोडही पाहिजे आंबटही पाहिजे कधी तिखटही पाहिजे खारं करू नको नाही तर मला 5 मिनिटं आधी पडायला लागेल घराच्या बाहेर. तुम्ही निघाल्यातच ते दिसते मला आणि तुमच्या पाठीपाठी मागे मला पण यायचंय 7 7 राहायला. हो याच याच स्वागत आहे तुमचं. कारण की फक्त आता 7 7 स्वयंपाक करून येते मी. आणि स्वयंपाक थोडा साफ साफ करा. म्हणजे काहीतरी चांगला चुकला असं म्हणजे चांगला चुकल्याची अपेक्षा कशी असते? माझ्यासाठी नाही म्हणत आहे मी, माझ्यासाठी नाही म्हणत आहे मी. मी तुमच्यासाठी म्हणतोय की आज तुमचा उपवास आहे. तोंड बघ कसं सुकून गेले ते. पण आता पर्याय नाही, स्वयंपाक तुम्हालाच करावा लागणार आहे. येत असता मला तुम्ही केला असता. त्याच्यामध्ये तू शिकला नाही. येत असलो तर असून त्याने रोज एक टाइम करायला आला असता असं वाटत असत. येत असता तर अशी तर त्याला कमी केलं नसतं. नो 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 नाही बाबा नाही करायला आला होतो. तरी पण नकोच नको तर नको. हे असे माणसं असतात. किती बी 7 7 महिलांनी राहायचा प्रयत्न केला
एनी टाइम सात सात आहेत म्हणून मी ऐकलं, मी अजून गेलो नाही. अरे बाबा आले इकडून बघ. मी आतापर्यंत ऐकलं होत की ते भिंतीला कान असतात त्याच्यामुळेच बनतात. मला वाटलं गेले काय की पोलीस स्टेशनला, तुम्ही परत आले एकदा. आता चालतो. अहो ऐकलं का, बड्डे जायचं नको म्हणजे जाणार नाही का तू? नाही जायचं, अजिबात जायचं नाही. काय कमाल झाली तो? मी म्हणाले माहितीच तो. नो 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 नो. पहा आईचं प्रेम. आईनी छान पैकी एक कॅडबरी आणि ड्रेस आणले. मुलीला कसं वाटते सांग? मस्त, एकदम छान. एक आईनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि एक आईनी मला ड्रेस गिफ्ट केला. चला आता दुसरी आई येऊ द्या. खाली नाही सेलिब्रेशन तुम्हीच केलं. तर आई आणि आताच्या सासूबाई आणि ह्या पण प्रेम आई सारखंच करतात. करतात का नाही ग? बघा अशी मोठ्या आवाजात म्हणणारी सून ही लहानी आणि मोठी पण पहा इकडं. हाय कर लवकर. ही मोठ ह्या सख्याच आवाज आवा दोघी जणी सख्या बहिणी सारखे राहतात. राहतात का नाही ग? फक्त व्हिडिओ पुरतो हो म्हणायला. तसं तर बहिणी पण भांडतात असं काय नाही, समजू शकतात आम्ही. तसंच एकमेकीला जीव लावून राहा. आम्ही काय आता मुरमुऱ्याचा चिवडा खाऊन जाणार आहे बाकीचे सगळे. चतुर्थी आहे हो, आज चतुर्थी आहे. फराळाच आहे का मग? ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा, फराळाच पण आहे. तिच्या वजन एवढंच आणायचं. आपल्या परंपरेनुसार सोनं सोनं तुला 10-5 तोळे होऊ दे पुढच्या वर्षी. हा बोला. हा बाबा बर्थडे गिफ्ट माझ्याकडे बर्थडे पुढे आहे. साडी कशी वाटली कमेंट करून सांगा. खूप गोड आहे साडीच. काय काय म्हटलं ते एकदा नाही हो दे ना, ऑइल झाल्याच्या नंतर दाखवल. एक गाणं होऊ दे ना भाभी आमच्या. गाणं म्हणतात का? चला झालं का? 5 झालं. चला केक कट करा. चला फक्त ओळ तू. ही बघा पिहूची छोटी मुलगी, मोठी आहे वाटते. अयो चला ही पुतणी पुतणी दोघी मिळून ओळायला. आता ते लहान पण दे गा देवा यालाच म्हणतात. इकडे बघ इकडे शोरू गिफ्ट. मम्मीला बोल ना, काय बोलतीस तू? हॅपी बर्थडे बोल ना. हॅपी बर्थडे मा. Happy birthday to you, happy birthday.
जन्मदिन है तुम्हारा आज दिन बड़ा ही प्यारा जन्मदिन है तुम्हारा देते बधाई तुझको आज जन्मदिन है तेरा आज दिन बड़ा सुहाना तेरा जन्मदिन है तेरा सुख शांति से है समृद्धि भरा जीवन हो तेरा सुख शांति से है समृद्धि भरा जीवन हो तेरा आदर विश्वास प्रेम का पहने तू गहना माझा कडून भी एक खाऊ घाल चतुर्थी पकडली नाही का बर्थडे गर्लनी मी तर तुझ्या नावाची नाही आता करायचंय नको बर्थडे गर्ल हे लावल्याशिवाय सोबत नाही असं पल्लवीच मत आहे त्याच्यामुळं पल्लवीने छान रंग रंगोटी केली तिच्या मेकअप वर त्यात गरज नाही राहू दे राहू दे काय मम्मी वर प्रेम चाललंय बिस्किटचा पुडा ए पार्ले कोणी आणला का गे फ्रेंड सर्कल पार्ले वगैरे काय आणला का आणाय पाहिजे गे एखादं चॉकलेट म्हटलं आता ड्युटी माझी चालू आहे होणार त्याच्यामुळे मी जाते बाय थँक्यू थँक्यू चला बाय बाय सर्वांना.